माढ्यामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. अनिकेत देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे माढ्यामध्ये आता राजकीय हालचाली या वेगाने सुरू असल्याचं समजतंय. अनिकेत देशमुख यांनी घेतली शरद पवारांची भेट. आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी संवाद साधलाय, पाहुयात. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख हे आज शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी आलेले. आपल्या बरोबर डॉक्टर अनिकेत देशमुख आहेत. सर, काय सांगाल तुम्ही आज शरद पवार यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो? हा, आज आम्ही बारामती येथे पवारसाहेबांना भेटायला आलो. एकंदर माडाचं जी काही परिस्थिती आहे त्या संदर्भात आढावा देण्याची साठी आज चर्चा झाल्या, आणि एकंदर सविस्तर चर्चा झाल्या. कोणत्या मतदारसंघामध्ये कोणती गणितं आहेत, कशा पद्धतीने महाविकास आघाडीला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल, या सर्व गोष्टींची चर्चा झाली. आणि सगळ्या गोष्टींची चर्चा ही सकारात्मक झाल्याचं मी सांगू इच्छितो. खर तर तुम्ही देखील माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहात, तुम्हाला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे? निश्चितच आम्ही अपेक्षा आणि आमची उमेदवारीसाठीची इच्छा पक्षाच्या वतीने आणि जनमानसातून आल्यानंतर पक्षाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक भाग म्हणून शेतकरी कामगार पक्ष असल्या कारणाने आम्ही ती मागणी केलेली. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर अनिकेत देशमुख हे आज शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांना माढा लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत. आता काही दिवसामध्ये या ठिकाणी माढा लोकसभेचे उमेदवार त्यांना मिळते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती.